मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल टँकरला आग लागून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबावर काळानं घाला घातला. सविता मोरे, 8 वर्षांचे कुशल वरे या मायलेकाचा आणि सोबतच रितेश कोशिरे या नातेवाईकाचा या अपघातामध्ये होरपळून मृत्यू झाला, त्यामुळे अवघ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. द्रुतगती मार्गावरील अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांवर तातडीनं उपचार व्हावेत यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आलं खरं, पण ना इथं पुरेशा सुविधा आहेत आणि ना पुरेसा स्टाफ, आणि म्हणूनच कालच्या आगीत होरपळलेल्या 6 रुग्णांना या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार मिळू शकले नाहीत आणि 9 किलोमीटर पुढच्या रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन जावं लागलं. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. मग या ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग काय असा सवाल निर्माण होतो, आणि म्हणूनच एबीपी माझानं या ट्रॉमा केअर सेंटरचा रियालिटी चेक करण्याचं ठरवलं. पाहूयात आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांना या रियालिटी चेकमध्ये काय दिसलं. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील जळीत कांडात एका कुटुंबावरती काळाने घाला घातलाय. सविता मोरे आणि 8 वर्षीय कुशल मोरे या मायलेकासह नातेवाईकाचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय. या तिघांच्या मृत्यूला केमिकलचा टँकर घेऊन जाणारा चालकच केवळ जबाबदार आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण या कुटुंबाला वेळीच मदत पोहोचली का, त्यांच्यावरती वेळीच उपचार झाले का, याचाच आपल्याला रियालिटी चेक करायचा आहे. कारण पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती एखादा अपघात झाला तर त्यांच्यावर तातडीनं उपचार मिळावेत म्हणून या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर उशिरा का होईना, म्हणजेच 2019 साली हा ट्रॉमा केअर सेंटर जो आहे तो या ठिकाणी सेवेत दाखल झाला, परंतु तो सुरू आहे का आणि वेळीच इथं सगळी यंत्रणा तत्पर असते का हे आपल्याला पाहायचं आहे. इथं एक दार आहे या ट्रॉमा केअर सेंटरचं आणि मी तो उघडण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघतोय इथं लॉक आहे आणि अशाच प्रकारचं एक दार या साईडला सुद्धा आहे. इथं आत्ता बघतोय आपण एक व्यक्ती जी आहे ते आतून आलेली आहे, परंतु इथं हे लॉक आहे, हे उघडलेलं आहे. किती स्टाफ आहे आता इथं आपल्याकडे? आपल्याकडे एक डॉक्टर आणि एक ब्रदर आहे. बरं, पण वेळीच कसं होणार आता जर एखादा अपघात झाला आता इथं, तर इथं जर पेशंट आणले तर दोघांमध्ये उपचार होऊ शकतात? एमर्जन्सी हँडल करू शकतो सर आम्ही, डॉक्टर ऑन कॉल असतात सर, ते नाश्ताला गेले सर. बरं, तर अशा पद्धतीने हे कारणं जी आहेत ती दिली जात आहेत खरी, परंतु इथं बघतोय आपण एक ही अँब्युलन्स नाहीये. जर इथे एखादा अपघात झाला तर अँब्युलन्स नाहीये. इथं हेलिपॅड जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे, परंतु हे अद्याप कार्यान्वितच नाहीये. या कालच्या अपघातामध्ये केवळ टँकर चालकच जबाबदार आहे की MSRDC आणि त्यांच्याशी संबंधित असणारी यंत्रणाही जबाबदार आहे, याचं उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.